आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकमेव तालीम मंजूर होऊन आलेले सुळ्यामध्ये, सुळ्यामध्ये जे हनुमान तालीम मंडळ सुळे, हा तशी आम्हाला इथली सुळ्यामधलं प्लेअर हिरागिरांना म्हणजे बाहेरल्या देशात जाऊ नये जाऊ, हा बरोबर म्हणजे मित्रांनो, तर आपण एक नवा व्हिडिओ घेऊन येत आहे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनेलवर. त्याचं नाव आहे स्वागत पाटील ब्लॉग्स. तर आजचा आपला विषय आहे तालीम आणि त्यामधील जे प्रकार आणि जे तालमीचे जे प्रकार आहेत तालीम म्हणजे कुस्ती खेळण्याचे ते आपण बघणार आहोत. आणि आता आपण आलो आमच्या गावामध्ये, सुये या गावामध्ये हनुमान तालीम मंडळ या तालमीमध्ये आलेलं आहे आणि ह्यामध्ये आपले वस्ताद आहेत सुये तालमीचे, त्यांचं नाव आहे ज्ञानदेव पाटील. तर हे आपल्याला पूर्ण माहिती देतील की कोण कुस्तीचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा मॅटवरची कुस्ती किंवा आपली जी मातीतली कुस्ती आहे त्यापैकी कोणकोणते खेळ कसे खेळले जातात हे आपल्याला ते पुढे आपले माहिती सांगतील. तर चला मग मित्रांनो, हे आहेत ज्ञानदेव पाटील आणि हे आपल्याला सांगणार आहेत कुस्ती माहिती. तर ज्ञानदेव पाटील वस्ताद म्हणतात ना तुम्हाला, हा तर इथं आपली जी तालीम आहे ती केव्हा सुरू झाली किंवा काय जरा माहिती द्या आम्हाला. एक वर्ष झाली तालीम सुरू. एक वर्ष, हा याच्या आधी बंदच होते. ओके ओके ठीक आहे. आणि इथं मुलं किती आहेत आता म्हणजे? ऍक्च्युली मुलं माझ्याविषयी 61 मुलं आहेत. 61 मुलं आहेत काय? आणि त्या मुलं मुली 25 आणि मुलं 60 60 काय? हा म्हणजे भरपूर आहे, चालतंय ठीक आहे. आणि आता इथं आपण हे जे बघायला आलोय हे कोणतं मॅटची कुस्ती ना? हा हो मॅटची कुस्ती. हा म्हणजे कुस्तीमध्ये किती प्रकार येतात आता? कुस्तीमध्ये आता गिरको रोमन म्हणून येतो मॅटवर, हा फ्रीस्टाईल एक होतो. गिरको रोमन आहे तो कमरपासून वरला येतो, हा आणि फ्रीस्टाईल प्रॉपर फुल मॅट फुल कव्हर येतो. फुल कव्हर, बरं ठीक आहे. आणि आपण आता जे इथे शिकवतो तुम्ही ते कोणता प्रकार शिकवताय? मी फ्रीस्टाईल प्रकार शिकवतो. फ्रीस्टाईल, हा फ्रीस्टाईल. ओके ओके. मुलांना फ्रीस्टाईलच असतो. मुलांना कसा प्रकार आहे, दोन प्रकार, गिरको रोमन एक आहे आणि फ्रीस्टाईल एक आहे. फ्रीस्टाईल, हा मी दोन्ही शिकवतो त्यांना. ओके ओके चांगलं आहे ठीक आहे. आणि आता आम्हाला म्हणजे ऐक, मला आता आम्ही या सुये गावचीच आहे तर तुम्हाला जे मध्ये पुरस्कार मिळाला त्याविषयी जरा माहिती सांगा आम्हाला. मला कुस्ती जीवन महाराष्ट्र राज्य महासंघ करवीर तालुका अध्यक्षपदी अध्यक्षपद आहे. हा हे मिळाले तुम्हाला? ओके ओके. त्यासाठी तुम्ही काय म्हणजे स्टार्टिंग सराव पूर्ण कसं कसं काय केलेला? सराव काय माझा काही होता, हा तिथून मी आमचे उत्तम पाटील होते त्यांच्यासोबत गंगा सालीमला जात होतो, हा तिथून मग मी मुंबई कामगार केसरे, परभणी केसरे, हा लातूर केसरे, धुळे, नांदेड, मी तुळशी केसरी आहे.
मारलेला पहिला ऍक्शन, हा दुसरे ऍक्शन भारंदाज मारलेला, हा तर आता पहिली, हा पहिली चालतो, हा चालतो ओके मित्रांनो. या मुली आहेत आणि मुली या पुस्तक येतात बघा, म्हणजे हे महत्त्व आहे. मुली प्रत्येक क्षेत्रात आता पुढे झाल्या आहेत, याच प्रकारे कुस्तीत पण त्या अव्वल स्थानावर आहेत याचे उदाहरण. कसं आहे बॅच कसे असते म्हटलं? बॅच माझी दुपारी 3 वाजता स्टार्ट होते. पहिली मुलांची बॅच असते, हा 2-3 ला स्टार्ट होते, हा 3 ते 6 पर्यंत असते. 3 ते 6 हा मुलांची बॅच असते पहिली, आणि त्यानंतर मुलींची बॅच असते, हा 7 ते 8 पर्यंत असते. 7 ते 8 हा ओके ओके. तुमचं नाव काय? तनय चौगुले. तर तुमचा मुलगा तालुक्यामध्ये आहे का? तुमचं गाव कोणतं? अकुर्डे. तुमचं? आमचं नवलेवाडी. ओके ओके, म्हणजे तुम्ही पालक आहे. ओके ओके, हा मग ते संध्याकाळी न्यायला येतात का तुम्ही? काय राहायला तिथे दूध वगैरे द्यायला किंवा भेटायला वगैरे? ओके ओके, असा काय. तुम्ही? वागुर्डे. तुमचं पण इथं मुलगा राहायला जायला. आता आपल्याला वस्ताद हे जे रोपचा प्रकार आहे ह्याचा कुस्तीचा व्यायामचा प्रकार, तर ते आपण सांगायचं. तर याविषयी काय थोडीफार माहिती सांगा. आता हा रोप प्रकार आहे ना खेचायचा समोरून, त्याच्यामध्ये हातामध्ये स्पीड येत. हा हातामध्ये म्हणजे ज्या प्रतिस्पर्धा आपल्या कॉम्पिटिशन वेळ आपल्याला 2 मिनिटात अबाउट असतो, तर आपण इथून 4 मिनिटं जरी प्रॅक्टिस केलं तर आपण पहिले 2-2 मिनिटाचे 2 राऊंड आहेत ते आपण इझीमध्ये करू शकतो. ओके, आणि खालचा जे आपण बघणार आहे तो चेस्ट म्हणजे ग्रीप बनवू शकतो, चांगली ग्रीप बनवू शकतो. ग्रीप बनवू शकतो. ओके ओके, यासाठी यूज होतो. हो मी जर प्रत्यक्ष दाखवा आम्हाला की काय करत. मित्रांनो तुम्ही बघू शकता. मित्रांनो ही आहे ऋतुजा सकपाल आणि हिने आता जस्टच एक नॅशनल लेवलला एक पुरस्कार मिळवलेला आहे, तर हिच्याबद्दल आपण थोडी फार माहिती घेऊया. तर तुमचं नाव काय पूर्ण? ऋतुजा राजेंद्र सकपाल. ओके, आणि गाव कोणतं तुमचं? पिंपळगाव बुद्रुक. एवढ्या लांबून आलाय? ओके, तर बघा मित्रांनो मुली एवढ्या लांबून इथे कुस्तीची आवड जी आहे ती आपणाला जोपासायला पुढे मुलींना पण खूप वाटा आपल्या महाराष्ट्रात मोठा आहे. तर ही आपल्याला माहिती सांगणार आहे. तर तुझा प्रवास कुठून सुरू झाला? कुस्ती 7 वर्ष झालं कुस्ती करते. पहिल्यांदा मी 1.5 वर्ष आमशीत होते, हा त्यानंतर मी 3 वर्ष मुरगुड मध्ये होते, मुरगुड, हा त्यानंतर मग पुण्यात होते. 7 वर्ष झालं मी कुस्ती करते, पण इथं येऊन 6 महिने झालं. जो 7 वर्ष जो परफॉर्मन्स झाला नाही तो इथं 6 महिन्यात येऊन झाला. असं झालं काय? हा म्हणजे तिकडे काय कमी होती किंवा इथं तुला काय चांगलं वाटलं?
त्या अनुभव मिळाला, टेक्निक, सगळ्यांचा सपोर्ट असं झालं काय? ओके ओके. हा आणि आता आतापर्यंत तू किती कुस्त्या हे केल्यास, खेळल्यास किंवा काय केलं ते सांग. कॅडेटला थर्ड मेडल आहे, ज्युनियरला थर्ड आहे, खेलो इंडिया थर्ड आहे, स्कूल नॅशनलला गोल्ड आहे. हा असं आहे का? ओके. आणि आता एक पुरस्कार तुला मिळाला आहे, तर त्याविषयी काय सांगतील ते सांग. मी ह्याच्या आधी पण गेल्या वर्षी सिनियर खेळले होते, पण त्यावेळीच्या कुस्ती आणि ह्यावेळीच्या कुस्तीमध्ये फरक, गेल्यावेळी म्हणजे त्या मुलीनं माझ्या प्रतिस्पर्धीनं माझ्यावर पॉईंट दिले, पण ह्यावेळी मी ती म्हणजे मी अशा कुस्त्या गेले की 10,000 म्हणजे प्रतिस्पर्धीला एकही पॉईंट घेऊन जाणार. असं आलं काय? आणि ह्या कुस्त्या खेळल्या कुठं, म्हणजे ठिकाण कोणतं होतं? पुणे मामासाहेब मोळे ते होते. हां तिकडे काय? आणि ह्याच्या पुढे आता पुढे काय प्रवास तुमचा, म्हणजे काय? नॅशनल आग्रेला आहे. हां तिथे फर्स्ट सेकंड थर्ड हे 3 नंबर बसले की इंडिया गेम असतो. हां या इंडिया गेममध्ये परत ट्रायल होती या तिघांची. हां तिथे फर्स्ट बसेल तो बाहेर देशात. असं आहे का? ओके ओके. तर तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीस माझ्याकडून. आणि मित्रांनो, आपण आता मॅटवरची कुस्ती बघितली आणि त्याचं आपण जी माहिती घेतली, आता आपण मातीच्या कुस्तीमध्ये जे मातीचा प्रकार आहे तर तो आपण बघणार आहोत. हां संतोष. तर मित्रांनो, हे संतोष आणि तुमचं नाव काय? सौरभ. हा ओके. तर हे आपल्याला कुस्तीतले प्रत्यक्ष दाखवलं. हा निकाल. आमच्या गावात आहेत हे खूप महत्त्वाचे आहे आणि यांनी खूप बक्षिसे आपल्या गावासाठी मिळून आलेले आहेत तालीमीसाठी. आणि एकमेव म्हणजे आमच्या भागात ही पहिलीच तालीम आहे ना हो, की खूप दिवसांनी आपण ओपन केले. मल्हारपेठ सावाडे सोडून इथून वरती तालीम एकही नाही सुरू. एक नाही म्हणजे किती गाव असतील अंदाज इकडं? प्रॉपरली धामणीखोरा. हा धामणीखोरा येतो इथून वरती. धामणीखोऱ्यामध्ये एकमेव तालीम म्हणल्या इथं सोळ्यामध्ये चालू आहे. सोळ्यामध्ये. आणि आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकमेव तालीम मंजूर होऊन आलेले आहे सोळ्यामध्ये. सोळ्यामध्ये जे हनुमान तालीम मंडळ सोळे. हा तर हे खूप आपल्या गावासाठी आणि तुमच्यासाठी पण खूप महत्वाची आणि अभिमानास्पद बाब आहे बाब आहे. तर खरंच तुमचं धन्यवाद वस्ताद ज्ञानदेव पाटील की तुम्ही आमच्या या गावाला जे एक ओळख निर्माण करून दिली तालिमीच्या स्वरूपातून आणि मुलांसाठी तुम्ही खूप काय करताय याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. मला प्रॉपरली नॅशनल प्लेअर बनवायचे. हा यांना दाखवून द्यायचे की जसं आमशीमध्ये बाहेरल्या देशात इराणला गेलेले आहेत. हा तशी आम्हाला इथली सुळ्यामधलं प्लेअर. हा इराणला म्हणजे बाहेरल्या देशात जाऊन नाही जाऊ. हा बरोबर. म्हणजे आमचीतली जी लोक गेल्यात तशीच आपली ही पण सगळी मुलं आपली बाहेर जाऊयात. आणि घरोघरी इथं आमशीदा कसं आहे. हा लहान मुलं उपातला लंगोटा घेऊन घरी घरी घरटी पहिलवान. घरटी पहिलवान तसं मला इथं माहोल बनवायचं या 12 आपल्या 12 या गावात. हा ओके. धामणीखोऱ्यात. हा धामणीखोऱ्यात बाहेरची पण लोक कोण पण असतील. बरोबर बरोबर. ठीक आहे. म्हणजे इथं काही दिवसांनी इथं मोठं संकलन उभं राहील. हा बरोबर. आणि ते खरोखर उभारू शकेल पण तुमचे जे कष्ट आहे हे बघितल्यावरच कळते आपल्याला की पुढे उभारू शकणार. पण कसं आहे इथं माहीत नव्हती या भागाला तालीम म्हणजे काय. तालीम म्हणजे. हा बरोबर. पण इथं शून्यातून तयार केलेले. आणि काय माहिती देऊ शकताय इथली? इथली तालीम मध्ये आता सांगतो, इथं मला आलेलं एवढं काही वाटत नव्हतं की शिकायचं. एवढं प्रॉपरली वाटत नव्हतं मला. नको वाटत होती म्हणजे टेक्निक वगैरे दाखवणं. हा म्हणजे एक एक बार मला वाटते 100 वेळा एक टेक्निक दाखवायला लागत यांना मुलांना. म्हणजे नौकी जी आता मुलं आहेत त्यांना शिकायला वेळ लागला किंवा वेळ लागला त्यामुळे कसं आहे. आणि मी आता 10 वर्ष केलेत ना पोरण तालीम त्यांना आपल्या इथली पोरं हरवतात आता. हा असं झालं. हा म्हणजे 6 वर्ष झाले कोणाला पोरं हरवतात. आणि आमची इथली मध्ये पहिले मी पोरं घेऊन येतो प्रॅक्टिस साठी त्यांना सुद्धा आपली इथली पोरं हरवतात. बरं अजून एक मला म्हणजे क्वेश्चन पडतो की आता ही लहान मुलं आहेत त्यांच्या शाळेत तुम्ही कसं मॅनेज करताय किंवा शाळा कशी आहे. मला शाळेत सुद्धा पाहिजे. हा असं म्हणतात की पहिलवान तालमीदाला म्हणजे शाळेकडे लक्ष देत. हा
मग मला शाळेत सुद्धा तो 100% ठेवा आणि मला तालमीत सुद्धा 100% ठेवा, जेणेकरून त्यांचं शिक्षण पण पूर्ण व्यवस्थित व्हावं आणि हे छान जो हे आहे कुस्तीचा जे खेळ आहे तो पण त्यांचा हे आपलं अंगलटी लागून त्यांना त्यांचा फायदा व्हावा. म्हणजे शालेमधनं जर झाला तो स्कूल नॅशनल झाला तर तो कुठेही बॉईज वरती होऊ शकतो. बरोबर. तर याचे फायदे काय कुस्तीचे? आता तुम्ही म्हणता ना आता फक्त मला माहिती आहे काय की सरकारी नोकरी म्हणजे जे हे असतात त्याचे फायदे असतात, पण आणि कोणकोणत्या ठिकाणी याचे हे होतात फायदे कुस्तीचे? कॅडेट सिनियर नॅशनलला जर मेडल दिलं तर त्याला पोस्ट भेटू शकते, डायरेक्टली बोलवतात आर्मीमध्ये, रेल्वेमध्ये, बरोबर, पोलिसला डायरेक्टली बोलवतात. असे डिफरंट वेज आहेत की त्यानुसार आपण मुलं पाठवू शकतो त्या क्षेत्रात. पहिलं मातूर यांना टार्गेट आहे स्कूल नॅशनल खेळावं लागेल. पहिलं स्कूल झालं ना, स्कूल मध्ये तो क्वालिफाय झाला, क्वालिफाय झाल्यानंतर त्यांना कॅडेट आहे 3 वर्ष, ज्युनियर आहे 3 वर्ष, ही 6 वर्ष आहे. 6 वर्ष मध्ये यांना खूप आहे. मग यांनी मेडल दिलं तर यांना इंटरनॅशनल म्हणजे बाहेरल्या देशातही जाऊन येऊ शकतात, टूर मारू शकतात. बरोबर. ते एक आपल्याला चान्स आहे की आपलं जी तालीम आहे कॅडेटला खेळू शकतात, राष्ट्रकुलला खेळू शकतात. बरोबर. आणि तालमीचे आणि सिनियरला खेळू शकतात ते. सिनियरला? हा. बरोबर. पहिलं त्यांचं कसं आहे 14 एज आहे, 14 एज मध्ये खेळू शकतात स्कूल. 17 मध्ये खेळू शकतात, 40, 70, 90 स्कूल आहे त्यांचं. वेट एज, वेट बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांना युनिव्हर्सिटी आहे, युनिव्हर्सिटी FOSYTY. ओके. 12वी नंतर तिथून पुढं पण आहे. हा बरोबर, ठीक आहे. जवळजवळ 20 वर्ष झाली तालीम बंद पडलेली, ते आम्ही दार मुकरूनशाने तालमीला कुलूप काढून बारकी पोरं मी शिकवायला चालू केलं. बारकी पोरं शिकवित असताना काही छोटे भागात आमचा कोकणपट्टी गाव असल्या कारण वरती मासुर्लीमध्ये ही पोरं घेऊन मी गेलो आणि त्यावेळी मी 3 चांदीचा गता 1 नंबरानं मिळून आणला. त्याबद्दल सगळ्या गावाचं जे अश्रुती सगळी उजाळली आणि त्या कारण तालमीला आमच्या जोर लागल्या झाल्याने मी पोराची मोफत आपलं शिक्षण शिकवायला लागले. शिकवलं. हा. आता जे तुम्ही गदा आणली ना ते कोणतं गाव म्हणलं? मासुर्ली ना? मासुर्ली. आणि किती झाले आता कुस्ती मारून? 1 वर्ष म्हणजे आता तालीम सुरू 1 वर्ष झालं आपले. 4 वर्ष तालीम तालमीला आमचा जोर लागलेला आहे. माझ्या मला सुद्धा जास्त कमी पाठिंबा नसल्या कारण त्या पोराचं सुद्धा कौतुक करण्याची वेळ आहे. बरोबर. की त्यांनी कष्टानं आपल्या जी पदक मिळवलीत ते आपल्या तालमीसाठी खूपच महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, हे आमच्या गावचे खूप जुने आणि नामांकित असे पहलवान आणि वस्ताद आहेत. त्यांनी आमचं गाव खूपच गाजवलं जुन्या काळी. तर धर्मानं तुमचं काय हे आहे मनोगत आपलं तालमीविषयी किंवा पोरांविषयी काय सांगतील तुम्ही? पोरांच्या विषयी म्हणजे असं झालंय, हा, पूर्वी चांगला आकडा चाललेला होता. हा. आणि आता नवीन आता हे 2-3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं चालू केलाय नवीन ह्या मुलांचा. बरं. मग आम्ही स्वतःहून आम्ही त्याला सपोर्ट जरा दिला कारण मुलं चांगल्या पट्टीनं व्हावी आणि चांगल्या ह्यानं जावावी, शाळा शिकत पहिलवानगी करीत. पहिलवानगी करीत. चांगल्या मार्गाने परंपरा आहे आपली, ती पुढं व्यवस्थित चालू चालावी. फार एक मोलाचा वाटा आहे आमच्या गावचा. कारण आमच्या तालमीचा आखाडा म्हणजे कधीच हार्क मांडली.
जिल्हा परिषदला त्यांची तालुका झालेला कोतोली मध्ये, त्यामध्ये माझे 25 किलो पासून गट चालू होते, 25 ते 50 पर्यंत, त्यामध्ये माझे 25 ते 50 पर्यंत प्रत्येक गटामध्ये 2-2 नंबर बसलेले माझे, 2-2 नंबर, आणि जिल्ह्यालाही माझ्या वेळी 14 जणांचे फर्स्ट नंबर बसलेले आहेत. म्हणजे बानगगर तिने 10-15 वर्ष तालीम केलेले, त्यांना माझ्या इथल्या पोराने हरवलं. हनुमान तालीम मंडळ सुय येथील उस्तादाने आपल्याला खूप मोलाची माहिती दिली, म्हणजे तालमीतले कसे प्रकार असतात किंवा ते कसे लोक खेळतात, मुले कसे घडवतात, याविषयी त्यांनी आपल्याला माहिती सांगितली. आणि खरंच त्यांचं मनापासून आभार आहे की ते आपल्या गावासाठी किंवा मुलांसाठी एवढं कष्ट करतात आणि त्यांना शिकवता प्रशिक्षण देतात आणि त्यांच्या भविष्यासाठी पुढे जे मदत करतात त्यांच्यासाठी खरंच मनापासून खूप खूप आभार. आणि तुमच्या वाटचालीस पुढच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडून आणि सुयग्रामस्थांकडून. धन्यवाद.